वासू अण्णा, हाँ वासू अण्णा, हाँ हाँ तुमची ती मोलकरीण आहे ना, शांता, तिला मी काल पहिल्यांदाच बघितली. बर बर बर, मॅरिड आहे का ती? नाही का? ती शांताबाई मॅरिड आहे की नाही हा माझा प्रश्न नाही. हो, पण ती मनीषाबाई मॅरिड का आहे हा प्रश्न मात्र मला डसतोय. मी काय म्हणतो वासवण्णा, ती मनीषाबाई मॅरिड आहे हे मनातनं काढून टाका, पण ती आहे आणि तिला एक मुलगी आहे. हा प्रश्न मनामध्ये घोळवा आणि तुमची ती शांताबाई आहे ना मोलकरीण, तिला मी बघतो. वा, नेपोलियन ब्रेन अपार्ट. वा. जे काही करायचं ना ते लवकर उठून घ्या, बोलून घ्या. म्हणजे कसं काय, वहिनी उठल्या ना तर ती कसली उठते या वेळेला? ही दुपारची वेळ म्हणजे तिची झोपायची वेळ. आता ढाराडू झोपली असेल. अरे आली आली. काय झालं मोम, कशाला बोंबलतेस? कशाला बोंबलतेस? अरे वरती काय चाललंय, ऐकतोस ना? तू जाणून ठेवलंस ना त्यांना डोक्यावर? मी भाड्याने राहायला जागा दिली ना त्यांना, माझ्या डोक्यावर नसायला नाही. अगं मग मी काय करू असं म्हणतेस? ठीक आहे, आता जातो आणि चांगलाच दम देतो. हे बघा, हा चंद्रिकाबाईंचा बंगला आहे, नाथाची कोठी नाही. नाचबंद नाही केला तर ते आयुष्यभर नाच होतील तुम्हाला. ओळखत नाहीत तुम्ही त्यांना? नाही रोहन, रोहन रोहन रोहन, हिरी नाहीये सभ्यपणाची. ए भवाने, बंगल्याचे मालक आम्ही आहोत, भाडे करून मालकाला रीत शिकवायची नसते, कळलं? रीत ना इलाजाने शिकवावी लागते मला, नाहीतर इथे पैसे देऊन राहणारे सुद्धा माणसंच आहेत, जनावर नाहीत. हे सो कॉल माणसांना कळलं पाहिजे. खाली देखील माणसंच राहतात, नाच करून त्यांना त्रास देऊ नये, हे त्याला कळत नाही त्याला. बरोबर आहे, त्यांना सांगावं पण सभ्यपणाने, असं दादागिरी करून नव्हे. समजलं ना? बंगला म्हणजे काही स्टेज नाही, कळलं नाही त्याला, कळत नाही त्याला. ही जी गंमत आहे ना ती मी करते, त्यात काही काळजी करायची नाही. काय झालं, डोक्यात एकसारखं ना ते आंघोळीचंच वेळापत्रक असं घोळत होत. हा, आणि ते विचार करतो अचानक ह्या आल्या. ह्या आल्या म्हटल्यावर ते, अरे वा वा वा, छान छान छान, या 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 या. प्रत्यक्ष तुम्हाला भेटूनच फायनल करणार होतो, पण वेळापत्रक बरोबर असल्यावरती प्रत्यक्ष भेटी होती वेळेवरच होणार. इतकी गज बघते ना मी, पोरी बाळी कशा अगदी अचानक भेटतात तुम्हाला? तू एकटीच मला भयानक भेटली. हो बनवून धरलत ना तरी काही लपणार नाही, देवाने ती व्यवस्थित केलंय. मनात किती नसलं ना तरी नको असलेल्या गोष्टी नकळत मनातून बाहेर पडतात. तो मोठा नाही का मोहन, त्याचाही तसंच. हे बघा मी थांबा, तुम्हाला नंतर बघते, आधी ह्यांची आरती ओवाळते. ओ मनीषाबाई, पोरीला आवरा आपल्या पायात, चाल बांधून नाचत असते आणि वर माझा मुलगा समजवायला गेला तर त्याला बोलते. मम्मा मम्मा, वाकड्यात पहिला तो शिरला, मी नाही. तुला स्टॉप इट, सॉरी म्हण आधी बघू. मी का म्हणू सॉरी? मम्मा माझ्यामुळे जरांना डिस्टर्ब होत असेल तर त्यांनी मला व्यवस्थित नको का सांगायला? हे हे असं सिडी प्लेस असं उचलून आणायचं? पण ही काय पद्धत झाली का मम्मा तुला? प्लीज मी सॉरी वगैरे काही म्हणणार नाही. बघा बघा, बघितलं बघितलं किती बाज आहे तिला. ऋतुला ऋतुला सॉरी म्हण बघू. मम्मा मी नाही म्हणणार सॉरी. हे बघ, प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. सॉरी म्हटलं ना काही बिघडत नाही. सॉरी म्हण. नाही सॉरी म्हण म्हटलं ना? नाही मम्मा. ऋतुला सॉरी. इट्स ओके. हा
नॉनसेन्स। चंद्रिका बाई, रुदुलाच्या वतीनं मी सॉरी म्हणते, मग तर झालं। मनीषा बाई, तुम्ही माफी मागता, हा तुमच्या मनाचा केवढा मोठेपणा आहे। आणि तुम्ही माफ करताय, हा तुमच्या मनाचा केवढा मोठेपणा आहे। अरे हो, वेळापत्रक बनवलंय आंघोळीचं, झंझट नको नंतर। चुलीत घाला ते वेळापत्रक। चंद्रिका बाई, हे घ्या 500 रुपये, बाथरूम यूज करण्याचे, दर महिन्याला देत जाईल, मग तर झालं। वाचा ते वेळापत्रक। बर, 7 ते 7:30 मनीषा बाई, मृदुला 7:30 ते 8, रोहन 8 ते 8:30, आणि मी 8:30 ते 9। मी शांता आणि मोहन काही आंघोळ करतच नाही। नाही नाही नाही, तसं नाहीये। काय आहे की मोहन आता पेनलाय, त्यामुळे त्याला गृहीत धरलेला नाहीये। आणि 9 नंतर वेळच वेळ आहे। शांता आणि तुम्ही वाटेल तितक्या वेळा कुणाच्याही नावाने आंघोळ करू शकता। वासोंना, ओ ओ वासोंना, ए ए ओ शावास। ओ बाबा, काय वेळापत्रक बनवलं आंघोळीचं, योग्य जागा बघून लावून टाक। ऑर्डर फॉलो करा माझी, ताबडतोब। मग मग काय, काही कुट्ट अशिक्षित मुलगी, बाप 10 लाख रुपये कॅश घेऊन तयार होता। शिवाय लग्नाचा खर्च, राहायला वेगळी जागा आणि धंद्यात पार्टनरशिप सुद्धा, एवढं सगळं द्यायला तयार होतो तो। अय्या, म्हणजे चांगलं स्थळ होतं की? चांगलं काय, अगं पैशासाठी आयुष्यभर कसली तडजोड करायची? नाही, मी त्या ढमढरे बाईंना स्पष्टपणे नकार दिला की मला हे लग्न मान्य नाहीये। शेवटी आई बोलली की बाबा तू जा पेंडला, मी काय ते बघते, तेव्हा सुटलो। पण मुलगी जरी अशी असली तरी तिचे वडील भरपाई म्हणून एवढं सगळं देतात ना। अगं हो, पण त्यासाठी माझ्यासारखा स्वकर्तृत्वावर विश्वास असणारा मुलगा का? अगं असे कितीतरी लाईनीत उभे असतील या तडजोडीसाठी। समजा तुला एखाद्या गर्भश्रीमंत मुलाचं स्थळ आलं, लग्नाचा खर्च, अंगावर दागिने, राहायला वेगळा बंगला, एवढं सगळं द्यायला तयार असेल। हा, पण त्याची एकच अट असेल की तू संगीत विसरायचं कायमचं, तर हे तुला मान्य। काय करताय तुम्ही? नाही, क्लिक करून फोटो काढला। फोटो माझा कशाला? असं क्लिक करून काय करणार आहात तुम्ही? म्हणजे सेव्ह करून ठेवलं, कधी बघा। सेव्ह करून काय करणार आहात तुम्ही? सेव्ह करून काय होणार आहे? कायमचं नाही राहणार ते, किती दिवस राहणार आहे? सॉरी, चुकलो। एखादी गोष्ट आवडली भावली की ती हृदयात कोरावी, कायमची, सेव्ह परमनंटली, कळलं? सॉरी। काय काय बोललीस तू? मी म्हणाले एखादी गोष्ट आवडली भावली किती हृदयात कोरावी कायमची। हे तू मला खरंच? पहिल्या प्रेमाची
बोल बाहेरच आलो बोल ना नक्की हा बोल आलोय बाहेर तुम्हाला इथे यावं लागेल हां काय रे बाबा सहजच ना हो बाबा मी व्यवस्थित आहे काय प्रॉब्लेम वगैरे नाही ना नाही म्हणजे प्रॉब्लेम म्हटलं तर आहे किंवा म्हटलं तर नाही सुद्धा काय प्रेमात वगैरे पडलेस की काय हो बाबा हो म्हणजे काय झालं माहितीये का बापू साहेबांची मुलगी मीरा खूप छान गाणं गाते मग मीही तिला असं दाखवलं की मी देखील गाण्यात रमतो तीही माझ्यात रमायला लागली आणि रूपांतर मैत्री मध्ये झालं आणि मग ती माझ्या प्रेमात पडली यस बाबा आई मीन लव काय झालं काय उघडा बंब मी झालोय लाज तुम्हाला कशाला वाटते जा 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 जाऊन सांगा जा चुगली करा जा साहेबांना झपाटलंय आवारात उघडे होऊन फेऱ्या मारताय जा 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 अरे काय चाललंय काय प्रेमात कोण पडलंय आनंद कुणाला झालाय व्हॉट डेअरिंग वाजवण ना लगे रहो शाबास हिरवळीवर पाणी मारतो अच्छा म्हणजे हिरवळीवर पाणी मारलं हिरवळी ताजी राहते आणि तिसऱ्याचं नाव आहे ना चू पासून सुरू व्हायचं तो डायरेक्ट चायनातच गेला वसवण नुकीच अंघोळ कोणाली दिसतीये हिरवळीवर पाणी मारलं की कसं सौंदर्य खुलून दिसत नाही वसू अरे वसू नाही
खड़कट बेशरम बाहर ये तू आधी तू तो साबण धुवून समोर पाहिलं तर हा हलकट काय झालं हलकट दारावर उभा राहून मला आंघोळ करताना बघत होता बाथरूम मध्ये घुसला म्हटलं ना आंघोळ करत असताना हो मम्मा आई कांट बेअर ऑल दिस मम्मा बाहेर रे मम्मा प्लीज प्लीज दिस इज लिमिट प्लीज चालेल तू आपण नाही राहू शकत इकडे प्लीज प्लीज मम्मा अगं कसा अडवू नका हे बघा हे बघा तुम्ही तिला कशाला शांत करताय तिची काही चूक नसताना तुम्ही तिला कशाला शांत करताय चूक आहे तिथे आमच्या गाढवाची हाँ, या थराला गेला तो रोहन रोहन इकडे हे बघा उगाच बोंबलू नका मी मुद्दाम घुसलो नाहीये अहो दरवाजा बंद ठेवून हिला आंघोळ करता येत नाही का अरे पण तू चुकून आत गेलास ना मग ती आंघोळ करते हे दिसल्यानंतर तुला चटकन बाहेर यायला काय झालं हा नालायक कुठला अगं आंघोळीला गेली होतीस मग दाराला कडी का नीट लावून घेतली नाही मम्मा मी व्यवस्थित कडी लावली होती बिलीव मी व्यवस्थित लावली होतीस मग दरवाजा उघडला कसा मला काय माहिती कसा उघडला सगळे मला ब्लेम करतात माझी चूक आहे ना सगळी मी मुद्दा मुगडा ठेवला होता दरवाजा मी तुला आधी सांगत होते की इथे राहायला नको येऊया म्हणून मम्मा प्लीज शिट शांत मृदुला अहो 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 केवढा कंटाळा अहो अहो मम्मा प्लीज तुम्ही कशाला आहात तिला धारेवर धरताय मुळात तिची काहीही चूक नसताना आता आमच्या नालायक आरत्याला अक्कल नको का बर मी काय म्हणतो माहिती का मला काहीही म्हणायचं नाहीये पुन्हा सांगतो काही एक म्हणायचं नाहीये मला काही एक बोलायचं नाहीये एवढा आकाश कोसळल्यासारखं बोंबल्याला काय झालं हा काय झालं ते विचारा तुमच्या लाडक्या मुलाला माझ्या मुलाला हलते चलते आरोप करायचे नाही सांगून ठेवते केवढ्या नवरात तू दरवाजा उघडा ठेवला म्हणून तो आज दुसरा काहीतरीच कर बोलते मम्मा मम्मा हे काय बोलताय अशी आहे का ग मम्मा मी अगं तिला काय दोष देते दोष तुझ्या कारक्याचा आहे नाही दोष त्याचाही नाही दोष असला तर तो त्याच्या वयाचा आहे तरुण मुलगी आंघोळ करताना दिसली तर काही जळे मिटून घेणार तुम्ही अजूनही या वयात मिटक्या मला ती हलकट मॅगझिन बघता की नाही तो तर तरुण आहे या वयात त्याला हे अशा गोष्टीचं आकर्षण वाटतच बस झाला बाबा हे वेळापत्रक बघा त्यानुसार मी बाथरूम मध्ये गेलो हात लावल्यावर दरवाजा उघडला त्यात माझी काय चूक आहे घड्या बघा खरंय हे बघ मृदुला हे जे काही घडलं त्याला 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत अगं तो त्याच्या वेळेतच होता हो हे बघ कदाचित तुझ्याकडनं कडी नीट लागली गेलेली नसेल कडी लावलीच नाही हे बघ असं सुद्धा घडू शकतं असं घडू शकते का असंच घडलंय मी एक सांगू का ते घड्याळ घड्याळ ते 15 मिनिटं पुढे हो हे बघ मृदुला जे काही घडलंय ना ते सगळं चुकून घडलंय त्याचा एवढा भाऊ करू नकोस तू तेच म्हणते मी मृदुला मृदुला अगं ऐकून तरी घे माझं प्लीज मृदुला ऐकून घे हॅलो कोण आहे बोला धमदेने बाई काय आहे मी सांगते मोहनला उद्याच बोलावून घेते होकार कळवा हा आमच्याकडून पण कॅश कॅश 15 लाख ऍडव्हान्स ऍडव्हान्स मध्ये पाहिजे मी बोलवते उद्या बरोबर बरं काय ऐकलं का मोहनला तोडलंय आपल्या 15 लाख कॅश गाडी बंगला पूर्ण बिझनेस सगळं सगळं द्यायला तयार आहे मुलीचा बाप मुलीत काहीतरी दोष असेल किरकोळ फक्त 3 घटस्फोट झाले तरी थोडीशी घाटकू झाले तोंड मिटून सहन करणारा नवरा हवा आणि मोहनला मी समजावून सांगितलं ना तर तो ऐकेल समजावून घेईल तो ऐकेल ना ऐकेल आता एवढी वर्ष मी ऐकलं तर तो का नाही ऐकणार काय म्हणाला
मी काय म्हणतो की तू जाऊच नको त्याला आणायला, मी स्वतः जातो, माझा ऐकेल तो, त्याच्याशी छान छान लाडीगुडी लावून त्याला घेऊन येतो, चालेल ना? हो का? तुमच्यावर विश्वास ठेवू म्हणता? घरातून गुपचूप निघून गेला तरी कळलं नाही तुम्हाला? ते काय नाही, मी विचार करून सांगेन मग काय ते. उद्या जर मी पेनला गेलो तर आमच्या भाडेकरूंवर जरा लक्ष ठेवशील का? भाडेकरूंवर लक्ष ठेवायचं ठेवीना आयस्ती ठेवण्यासारखी. लक्ष रे, लक्ष ठेवण्यासारखं म्हटलं. हिशोब चाललाय वाटत. आता संसार म्हणजे हिशोब आलाच ना. अगदी काही अडचण आली ना निसंकोचपणे सांगा. काय सरकारी ऑफिस मध्ये तेच करत होतो इतकी वर्ष. बसा ना, अहो बसा, इथ बसा. खरं म्हणजे सकाळी जो काही प्रकार घडला त्याबद्दल क्षमा मागण्यासाठी आलेलो आहे. अहो त्यात काय एवढं होत असं कधी कधी चुकून तुम्ही फारस मनाला लावून घेऊ नका. हे बघा, हा हे संस्कार, हा स्वभाव आमच्या यांच्याकडे आहे का तो? नाही. अहो स्वभावाला औषध नसतं. असला स्वभाव एक तर कुणालाही लागेल टोचेल बोचेल असं खोचून बोलणार आणि त्यात घर म्हणून नाती आमची आहेच. शांताबाई. करेक्ट शांताबाई. तुम्हाला सांगतो या दोघी, आता ती शांताबाई तुमच्याकडे कामाला येते म्हणून सांगतोय. अजिबात जास्त आगळ पगळ बोलू नका. नाही म्हणजे एवढ्या लावालावे करण्याची घाणेरडी सवय ना त्या बाईला. अतिशय. अहो आमच्या ह्या आणि ती शांताबाई कुणाच्या स्वप्नात सुद्धा येऊ नये अशी ही दुई आहे बघा. बाई साहेबांनी घरभाड्याची पावती दिली आहे, छापून ठेवा. हो मी ठेवून आलेच. तुम्ही बसा. चला येतो आम्ही, चला पुढे तुमच्या कामाला, चला लावा लाव्या करायला चला. अहो तुम्ही चालला? नाही काहीतरी घेऊन. नाही नको, निरंकर उपवास बाई माझा. लाख माझ्या हातात येतील. बाईसाहेब एक सांगू, साहेब पेनला गेलं की तुम्ही फक्त एकच काम करा, त्या ढमढेरे बाईच्या उरावर जाऊन बसा. दोन दिवस मी समद घरचं काम बघून घेईन आणि साहेब घरात नाही म्हणलं की वरचं टेन्शन सुधीक नाय. हो ग, तू म्हणतेस ते बरोबर असे, पण मला टेन्शन आहे ते मोहनच, तो येईल का नाही ते पण होईल. हा तुम्ही फक्त एकच करा,
त्या अंबाबाईस नवस करा। आताच नवस बोलते, सगळं काही व्यवस्थित झालं ना तर खडा नारळावे आणि जरीच्या साडी नवटी भरीन मी तिची। हो पण मुलीवाले आले ना की मला आठवण कर त्यांच्याच कडून साडी वसूल करायला। असं ते मिरे तुझे होणारे सासरे कसे दिलखुलासपणे गप्पा मारत्यात पण आमचं होणार जावय मात्र मोजकच मोजकच बोलत्यात। नाही खरंय, म्हणजे लहानपणापासून आमचा मोहन असाच आहे, अगदी कमी बोलणार मोजकच बोलणार। फार चिंता वाटायची हो कसं होणार याचं, याला समजून घेणारी आपलास करणारी अशी कोणी भेटली नाही तर काय होणार याचं, पण आता मात्र निश्चिंत झालो। आता तुमची पण काळजी मिटली आणि आमची पण मिटली। पण मला ना एका गोष्टीचं आश्चर्य वाटत, कसलं बुवा, की कुणाकडेही नजर उचलून न बघणारा आमचा हा मोहन कसा काय तुझ्या प्रेमात पडला ग मीराबाई। कि मिरेचा मोहन हे जे बंधन आहे ते जन्मोजन्मीच आहे का? हा बघा आला। अरे वा, अहो बाबा तुम्ही इथे पोहोचलात सुद्धा। ओ निदान एक फोन तरी करायचा, मी स्टँड वर आलो असतो न्यायला। कशाला, माझं थोडीच तुझ्याकडे काम होत। माझी अशी इच्छा आहे, आजीच लय छान आहे, या दोघांनी जोडप्याने जाऊन टेकडीवर जायचं आणि मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन यायचा। मिरे तुम्ही लवकर जाऊन बेगीन या, आम्हाला वासू अण्ण संघ महत्वाची चर्चा करायची आहे। चल वासू अण्णा, पोर टेकडी चढून उंचावर गेलीयत, आपण टेकडी न चढता उंचावर जायचं का? जाऊया ना, जाऊया की भले भले दिन 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 नक दिन 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 नक दिन 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 नक दिन 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 नक दिन दिन कधी मी अशी कधी मी तशी Thank you.
कधी मी तशी सागराच्या लाटे जशी येता येऊसळूनी हे मिस्टर रोहन हे बघा तुमच्या वडिलांच्या परवानगीने म्हणजे वासू अण्णांच्या परवानगीने मी इथे रिहर्सल करते तेव्हा तुम्ही मला बोलायचं तुम्हाला काही एक हक्क नाहीये समजलं मी हक्क दाखवायला नाही आलोय गं स्पेशली तुला सॉरी म्हणायला सॉरी आणि तू तेवढी विनम्रता आहे तुझ्यात ते मला माहित नाही पण सॉरी म्हणायचं हे सत्य आहे आय मीन इट तुझा विश्वास नाही बसणार नको बसू देत पण माझ्याकडून जे काय घडलं त्याबद्दल तुझी माफी मागायची प्लीज मृदुला त्या दिवशी जे काय घडलं ते सारं काही विसरून दे आय अग्री की चूक माझी होती अगं पण त्याचा परिणाम म्हणून तुला माझ्या घरच्यांसमोरून जाताना अशी मान खाली घालून जावं लागेल किंवा माझ्या कॉलेजच्या ग्रुपसमोरून जाताना सुद्धाही तुला मान खाली घालून जावं लागेल याची कल्पनाच नव्हती मला अगं मी मुलगा आहे झालेल्या घटनेबद्दल मी माझ्या मित्रमंडळीत खुमखुमीत चर्चा केली असेल असं कदाचित तुला वाटलंही असेल देवा शपथ सांगतो तसं नाहीये मृदुला अगं ह्या घटनेबद्दल मी कुणाशी काहीही बोललेलं नाहीये मृदुला आय मीन इट अगं तुझी जराही चूक नसताना तुला असं सतत मान खाली घालून जाताना बघून मला नाही राहवलं यू डोंट डिझर्व इट मृदुला आय एम सॉरी हे बघ जे काय घडलं ना त्याचा तू बदला घे भर कॉलेजात तू माझ्या एक कानफटात वाजव खरं सांगतो मृदुला प्लीज डू इट म्हणजे तुझ्या आतमधली भडास काढून टाक तुला जे आतून असं मेल्यासारखं होत आहे ना ते तरी नाही होणार प्लीज मृदुला तुला हे करावंच लागणार मृदुला खूप त्रास होतो का मला तुला असं बघून नाही का एकतर मी सांगतो तसं कर आणि तुझ्या अपमानाचा बदला घे नाहीतर तेही जमत नसेल ना तर माझ्याशी एवढी मैत्री कर की मी तुला कधीच दुखवू शकणार नाही प्लीज मृदुला यू डू इट प्लीज नो आता नाही रडायचं प्लीज निर्णय तुझ्यावर सोडतो मी